विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढील बातम्या. कोपरगावातील बैलबाजार रोड भागात सद्दामभाई सय्यद यांचे मोठे भंगारमालाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये गॅसचा स्फोट होऊन गोडाऊनमधील संपूर्ण भंगारमाल जळून भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 8:30 सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती शहरात पसरल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मदतकार्यात मोठी अडचण आली आहे. कोपरगाव व श्रीनगर परिषद संजीवनी कर्मवीर सोमय्या कारखान्याचे अग्निशमन बंब आग विझवण्याचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते. सद्दाम सय्यद यांचे बैलबाजार रोडवर मोठे भंगारमालाचे दुकान व गोडाऊन आहे. या जागे शेजारीच हाजी मंगल कार्यालय आहे. पलीकडे संजय नगरची वसाहत आहे. अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरात शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 9 दरम्यान गोडाऊनमध्ये कॉईल तोडण्याचे काम गॅस कटरने चालू होते. सदरचे काम चालू असताना गॅस कटरची टाकी फुटली. टाकी फुटून त्याच्या ज्वाला जवळच असलेल्या सागवानी लाकडे फर्निचर प्लास्टिक वस्तू मशिनरी 2500 ते 3000 गाद्यांना आग लागली. आग लागताच काम करणारे कर्मचारी सैरावैरा पळाले. परिसरातील नागरिकांना आग लागल्याचे समजताच मेल त्या साधनाने या गोडाऊन मधील सामानांवर नागरिक पाणी टाकत होते. गोडाऊनचे मालक सद्दाम झालेल्या घटनेने हतब झाले होते. 8 वाजताच्या दरम्यान आग लागली. मी 8 वाजता नगरपालिकेला कळवलं, परंतु ती फोन बंद असल्यामुळं नगरपालिका मी स्वतः गेलो. नगरपालिकेमध्ये जाऊन तिथं मी 2-3 नगर चौघांना भेटलं, परंतु तिथं ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळं गाडी लेट आली 15-20 मिनिट. त्याच्यामुळं जास्त आग लागली. मग संजीवनी कारखान्याची आमचे काही मित्रांनी फोन केलं, संजीवनी कारखान्याची, कोलबडी कारखान्याची, नंतर कोपरगाव नगरपालिकेचे काही गाड्या आले 1/2 तास, तेव्हा आग खाक झाली होती. सर, कारण अजून आगीचं कारण खारा हे शॉर्ट सर्किट असल्यामुळं असं 30-40 हजार लाख रुपये झाले, नुकसान झाले. आगाचं असं आहे, आम्ही 7:45 दुकानावर पुढं ऑफिसपाशी बसलो. सर, तुमचे काय नाव? सय्यद हुसेन सद्दाम भाई. हे गोडाऊन कोणाचं होतं? माझंच. तुम्ही स्वतः मालक आहे घ्यायचे? अजून सर काय काय म्हणजे स्क्रॅपमध्ये काय काय होतं? आमचे टायर होते चालू कंडिक्शनमध्ये, आणि काही प्लास्टिक ग्राइंडिंगचा माझा कारखाना आहे, ते ग्राइंडिंगचे गोणे भरलेले. आणि किती गुंठ्यामध्ये आणजे तुमचं हे गोडाऊन आहे? कमीत कमी 1.25 एकरमध्ये आहे. 1.25 एकरमध्ये गोडाऊन. कोपरगाव व शिर्डीनगर परिषद संजीवनी कर्मवीर सोमय्या कारखान्याचे अग्निशमन बंब आग विझवण्याचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करत होते. एकीकडे आकाशाला भिडणाऱ्या ज्वाळा तर दुसरीकडे धुळीचे लोळ व अग्निशमन बंबाचे वाऱ्याचा जोर वाढत होता. सुदैवाने परिसरात असणाऱ्या घरांना व मंगल कार्यालयास या आगीच्या झळा बसल्या नाहीत. कुठलीही जीवित हानी झाली नाहीये, परंतु आगीमुळे नागरिकांची पळापळ, बघ्यांची गर्दी व खबरदारी म्हणून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे रात्रीच्या वेळेत या परिसरात मदत करणाऱ्यांची रीग लागली होती. या आगीत सद्दामभाई सय्यद यांचे सुमारे 60 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. समता पतसंस्था ज्योती पतसंस्थेचे त्यांच्यावर मोठे कर्ज आहे. मदत कार्यात व्यस्त असणाऱ्या नगर परिषदेची अग्निशमन बंबास टोचन लावून गाळातून बाहेर काढण्याची वेळ आली. घटनेची माहिती समजताच नगराध्यक्ष विजय वाहडणे, उपनगराध्यक्ष विजय वाजे तसेच नगरसेवक आदी विविध पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन सद्दाम यांचे सांत्वन करून धीर दिलाय. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे व त्यांचा कर्मचारी वर्ग सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करत होते. येवला शिर्डी नगरपालिका कानेगाव वारी सोमय्या उद्योग समूह यांच्या सगळ्या गाड्या वेळेवर आल्या. त्यांचे आम्ही नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे स्नेहता ताई आमदार व बिपिन दासांचे आभार मानतो. संध्याकाळी 8 वाजता आमचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व पार्टीचे नगरसेवक नगरपालिकेतून आरोग्याच्या विषय मीटिंग आटोपल्यानंतर आम्ही नगरपालिकेबाहेर उभा असताना तर सद्दाम भाई हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं आमच्या गोदामाला आग लागली आणि त्वरित आम्ही आपल्या त्या ड्रायव्हरशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी तत्काळ लगेच आमच्या आमदारताई स्नेहलताई कोले आणि आदरणीय बिपिन दादा यांच्याशी संपर्क साधला आणि नगरपालिकेची गाडी मी आणि अल्ताफ कुरेशी आमचे चेअरमन स्वतः नगरसेवक आम्ही घेऊन त्या ठिकाणी गेलो अग्निशमन आणि 5-5 मिनिटात आमच्या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या दोन्ही अग्निशामक त्या ठिकाणी येऊन आग विझवण्यामध्ये आम्ही प्रयत्न केला आणि आमच्या संजीवनी कारखान्याचे जे डुमरे साहेब आहे त्यांनी CEO म्हणून ते त्या ठिकाणी काम पाहतात त्यांनासुद्धा फोन केला आणि त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सर्व आपल्या कोपरगाव शहरातील
आमचा संजीवनी साईबाबा संस्थान शिर्डी आणि वारी येवला या ठिकाणी संपर्क साधून तिथल्या फायर फायटर बोलवल्या आणि अजूनही त्या ठिकाणी संजीवनी उद्योग समूहाच्या आपल्या कारखान्याच्या दोन गाड्या, नगरपालिकेच्या दोन गाड्या त्या ठिकाणी अग्निशामक आता त्या ठिकाणची आग विझली गेलेली आहे. आता अनर्थ फार मोठा अनर्थ त्या ठिकाणी टाळलेला आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुचिता कुलकर्णी, SP 24 तास, कोपरगाव.